मेला काय झालं एकदम सांग मला सांग रडू नको ग रडू नको तर काय करू अजिरामाचं प्रेम असं काय डोळ्याने बघू प्रेमाचं चाळ पुन्हा सांग त्या मास्तरी बरोबर मी नदीवर गेले होते तिच्यासमोर माझी चेष्टा केली मला नाही नाही ते बोलले आई माझा अपमान केला अपमान केला मास्तरनीसाठी साहेब तरी मी तुम्हाला सांगत होतो आता तरी अर्जुन रावांचं लग्न लवकर उरकून टाका आणि आमच्या लीलीला घरात सून म्हणून घेऊन या बस 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 आता मी थांबणार नाही शिवाजी पहिला मुहूर्त शोधा लग्नाच्या तयारीला लागा अर्जुना ऐक पहिला मुहूर्त धरायचा ठरलाय मुहूर्त कशाचा तुझ्या लग्नाचा लग्न कोणाशी अरे ठाव नसल्यागत काय विचारतोय हिच्या संग पण ही मला पसंत नसेल तर ती पसंत नसायला काय झालं मला नाक डोळे नाही ते हात पाय नाही ते सगळं आहे पण तुमच्यात शालीनता नाही सभ्यता नाही रीतभात नाही या माऊलीची सून होण्याची तुमची योग्यता नाही हे ठरणारा तू कोण आम्ही सारं ठरवलं हाय तुला बजावून सांगतो हिच्या संगत लगीन केलं पाहिजे तुला बाबा ते मला शक्य नाही अच्छा म्हणजे त्या मास्तरी संग लगीन करायचं ठरवलंयस तू अजून ठरवलं नाही पण केलं तर तुमची काय हरकत आहे हरकत आमची हरकत काय हा माझ्या जीवनाचा प्रश्न आहे हरकत घेणार तुम्ही कोण आपल्या बापाला उलट बोलतोस मी सांगतो तसं झालं पाहिजे या घरात माझं ऐकायचं नसेल तर या घरात तुला थारा मिळणार नाही ठीक आहे कसं लगीन करतो त्या मास्तरनीशी तेच बघायचंय मला कमल मी तुझ्याशी लग्न करायचं ठरवलंय लग्न माझ्याशी असं काय झालं एकदम तुम्हाला मी घरी गेलो होतो वडिलांनी मला निर्वाणीचं सांगितलं काय लीलाशी लग्न कर नाहीतर घर सोड मग तुम्ही काय केलं मी घर सोडलं घर सोडलं हो मी घर सोडलं तो अशी गप्प का बोल मला तुमच्याशी लग्न करता येणार नाही का या लग्नानं अनर्थ होणार तुम्हा बाप लेखात वैर निर्माण होणार आहे तुमचं घर बर्बाद होणार आहे आणि या सगळ्याचं खापर माझ्या डोक्यावर फुटणार आहे तुम्ही घरी परत जा अर्जुनराव घरी परत जा तुझ्यासाठी मी घर सोडलं आणि तूच मला सांगतेस घरी परत जा त्यापेक्षा सरळ का नाही सांगून टाकत तुझं माझ्यावर प्रेम नाही तुला माझ्याशी लग्न करायचं नाही असं गैरसमज करून घेऊ नका हो अर्जुनराव कुठे चाललो तुम्ही कुठे तुला काय करायचे पंत झाली आणि ती वाजून चढतो या रात्रीची झोपली नाहीत वय गोज अर्जुन माझ्या रागावून गेलेत ग कुठे गेले असतील ग ते जीवाच काय बरं वाईट तरी तेवढ्या रात्रीच काबड माझं रागडू कशा पै आल्यात म्हटलं ते वय आहे तिकडं आमच्या मारुड्यात